आळे पिंपळवंडी पंचायत समिती गानाचे सदस्य जीवन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र आळे येथे आळे, संतवाडी, कोळवाडी, वडगाव आनंद, पिंपरी पेंढार या गावच्या सरपंच, तलाठी व ग्रामसेवकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये पुणे, मुंबई व इतर जिल्ह्यांमधून आलेल्या लोकांच्या नावांची नोंद ठेवण्याचे आवाहन जीवनभाऊ शिंदे यांनी सरपंचांना केले आहे. तसेच प्रत्येक गावातील व्यक्ती ही दुसऱ्या गावात न जाता आपल्या गावातच राहील याकडेही सरपंचांनी लक्ष द्यावे असेही ते म्हणाले. यावेळी लोकांनी किराणा मालाच्या दुकानात गर्दी न करता लोकांना ग्रामपंचायतीमार्फतच होम डिलिव्हरी दिली जाईल याची काळजीही सरपंचांनी घ्यावी असेही ते म्हणाले. या असलेल्या रोगाने जगामध्ये जो आकार माजवला आहे त्या आधारावरती ज्या गाव पातळीवरती गाव कामगार तलाठी असेल, तालुका आरोग्य अधिकारी असेल किंवा प्राथमिक आरोग्य अधिकारी असेल, प्रत्येक गाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायतीचे सरपंच त्यांचे सर्व सदस्य यांच्या असलेल्या गाव पातळीवरच्या जे असलेले शासनाने दिलेलं परिपत्रक आहे त्याच्या आधारे आज आम्ही या आळे प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या अंतर्गत असलेल्या पाचही ग्रामपंचायत आळे असेल, संतवाडी असेल, कोळवाडी असेल, वडगाव आनंद असेल आणि पिंपरी पेंढार असेल या पाचही गाव ग्रामपंचायत सरपंचांना या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्यांच्या निमित्तानं या ठिकाणी असलेले सरकल भाऊसाहेब व गाव कामगार तलाठी हे या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे असलेले प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर ज्ञानेश पाटील त्यांचे सर्व सहकारी, विशेष करून या ठिकाणी पी आय पूजावर साहेब आळे फाटा पोलीस स्टेशनचे इन्चार्ज त्यांच्या असलेले प्रतिनिधी हे या मीटिंगच्या निमित्ताने या ठिकाणी होते आणि या मीटिंगमध्ये असा निर्णय ठरला आहे की जो शासनाने जे परिपत्रक काढलं आहे की आपल्या गावामध्ये बाहेर देशातूनच नव्हे तर पुणे आणि मुंबई या बाहेरच्या असलेल्या जिल्ह्यांमधलं जे जे बाहेर गावचे जे आलेले ग्रामस्थ आहेत यांची जी नोंद ठेवायची आहे त्यानिमित्ताने हा आढावा घेऊन आणि आपल्या असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि असलेल्या प्रत्येक वार्डातील ग्रामपंचायत सदस्याला सांगून त्या पद्धतीची आम्ही असलेली यंत्रणा त्या ठिकाणी राबवण्यात येत आहे आणि आजपासून त्या यंत्रणेला सुरुवात होऊन आम्ही उद्या सकाळपर्यंत ती यंत्रणा पूर्णपणे प्रत्येक गावाचं जे पुणे मुंबईवरनं नव्हे तर इतर भागामधनं आलेले जे ग्रामस्थ आहेत त्यांची नोंदी त्या ठिकाणी ठेवणार आहे. एवढंच करून आम्ही त्या ठिकाणी थांबत नाही तर जे शासनाने सांगितलं आहे की जो 144 कलम लागू केले आणि संचारबंदी लागू केली हे पाहिलं असता सुद्धा आपल्या जो पुणे नाशिक हायवे आहे आणि नगर कल्याण हायवे आहे या असलेल्या चारही रस्त्यांवरती अजूनही वाहनांचे प्रमाण हे अतिशय जास्त प्रमाणात दिसत आहे. म्हणून आम्ही प्रत्येक गावाने या ठिकाणी निर्णय घेतला आहे की प्रत्येक आपल्या गावच्या असलेल्या जे प्रत्येक गावचे जे ज्या रस्त्यांचे रोड आहेत मेन ते रस्ते बंद करून आपल्या गावातील मनुष्य हा बाहेर पुढेच न जाता आपल्याच गावामध्ये राहायला पाहिजे याची प्रत्येक असलेल्या सरपंचांनी या ठिकाणी नोंद घेतलेली आहे. कुणीही अनावश्यकपणे घराच्या बाहेर पडू नका. आपल्याला ज्या पद्धतीने किराणा माल आणि पालेभाज्याची जी आवश्यकता आहे हे तुम्हाला आपल्या ग्रामपंचायतीच्या लेवलला प्रत्येक ग्रामपंचायतीने त्या त्या असलेल्या परिसरामधील किराणा माल दुकानांचे नंबर आणि त्यांचं नाव हे त्याचा एक फ्लेक्सबोर्ड किंवा एक त्याचा डिझाईन तयार करून प्रत्येकाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि प्रत्येक ग्रामस्थापर्यंत पोहोचवण्याचं ग्रामपंचायत प्रयत्न करत आहे. त्या लेवलवरती आपण या आपल्या किराणा माल दुकानांना जो जो किराणा माल ज्याचा आहे त्यांनी त्याच्यावरती ती लिस्ट टाकून ते होम डिलिव्हरी देण्याची खऱ्या अर्थाने या ठिकाणी चांगली अशी अंमलबजावणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे. आता आपण पाहत आहोत की भाजीपाल्याची परिस्थिती पाहता जे कोणी भाजीपाला विक्रेते बसलेले आहेत त्यांच्यापाशी आपण जे नियमांचं अटींचं जे पालन करण्यात येत नाही त्या पद्धतीने आम्ही त्यांनाही त्या प्रकारच्या सूचना करून की तुमचा जो भाजीपाला आहे तुम्ही प्रत्येक असलेल्या कॉलनीमध्ये सोसायटीमध्ये किंवा घरामध्ये जाऊन तो विक्री करण्यात यावा आणि त्याची तुम्ही स्वतः काळजी कारण की हा कोरोना व्हायरस हा तुम्ही आज 2 पैसे कमवाल पण हे 2 पैसे तुम्हालाच उद्या जीव घेण्यात करू शकतात कारण की तुमच्यापाशी येणारा हा का नव्हे कोरोना व्हायरसचा त्या ठिकाणी पॉझिटिव्ह असलेला रुग्ण असू शकत नाही. परंतु आज या ठिकाणी सांगण्याची बाब ही अतिशय आनंदाची आहे की आपल्या परिसरामध्ये असा कोणताही एकही असलेला रुग्ण या परिसरामध्ये आढळलेला नाही. म्हणून खऱ्या अर्थानं सर्व ग्रामस्थांना पुन्हा एकदा विनंती करतो काम नसल्याशिवाय विनाकारण घराच्या बाहेर कोणीही पडू नका. दिलेल्या सरकारच्या या आव्हानाला खऱ्या अर्थानं साथ द्या.
ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।